मित्रांनो, NMJ न्यूज चॅनल मराठीमध्ये आपलं स्वागत। आपण आज आहोत कंधार तालुक्यामध्ये। कंधार तालुका हा नांदेड जिल्ह्यातील अतिशय महत्त्वाचा तालुका आहे आणि आपण हे जे बघत आहोत ती लाल कंधारी नावाची जातीची गाय आहे। महाराष्ट्रामध्ये विविध गायीच्या जाती आढळतात, त्यापैकी ही जे लाल कंधारी गायीची जात आहे ती एक उत्तम दूध देण्यासाठी आणि पौष्टिक दूध देण्यासाठी प्रसिद्ध आहे। आपण धार्मिक स्तरावर पण गायीला खूप महत्त्व देत असतो आणि धार्मिकता आपण पाळत असतो। आज आपल्यासोबत आहेत युवा शेतकरी कंधार तालुक्यातील श्री बसवंतराव टोंपे यांच्याकडून आपण लाल कंधारीच्या बाबतीमध्ये माहिती घेऊया। बसवंतराव टोंपे साहेब, आपले NMJ न्यूज चॅनलच्या माध्यमातून स्वागत, नमस्कार। नमस्कार। लाल कंधारी गाय आपल्याकडे किती वर्षापासून आहे? एक 15 वर्षापासून आहे। या गायीचं वैशिष्ट्य काय आहे? गाय महाराष्ट्रातील अत्युत्तम जातीपैकी एक गाय आहे। तुमच्याकडे किती एकर शेती आहे? 14 एकर शेती। आणि तुम्ही शेतीबरोबर जे आहे ते दुधाचाही व्यवसाय करता का? सर, ही गाय म्हणजे पौष्टिक आहार, दूध हे चांगलं असतं म्हणून ते आम्ही गाय घरी ठेवलेली आहे। आपल्या हिंदू संस्कृतीनुसार गायीची पूजा वगैरे करता येते म्हणून ही गाय आपण नेहमी व्यवस्थित धुवून वगैरे स्वच्छ ठेवून तिची निगराणी। बसवंतराव टोंपे हे अतिशय प्रगतशील शेतकरी आहेत तालुक्यातील आणि टोंपे साहेब या ना, गोठा दाखवा आम्हाला। आपण ह्या माध्यमातून आपण त्यांच्या गोठ्याची माहिती घेऊया। बसवंतराव टोंपे साहेब, हे जे आहे कोणत्या जातीचं हे आहे कारवड? सर, हे लाल कंधारीमधूनच आहे, पण देवणीमध्ये प्रकार नाही। बरं, आणि हे पिल्लू? पिल्लू हे लाल कंधारीचं आहे, सेकंड नंबर। हां हां, हे 3 नंबरचं आहे। बरं, बसवंतराव टोंपेच्या आपण या गोठ्यामध्ये आलेलो आहोत आणि हे एक सुंदरसं लाल कंधारी हे जे एक गाईचा प्रकार आहे किंवा गाईची जात आहे त्याचं हे एक सुंदरचं बछडा आणि पिल्लू हे आपण पाहत आहोत। लाल कंधारी गाय ही खूप प्रसिद्ध अशी गाय आहे महाराष्ट्रातील आणि लाल कंधारीच्या बाबतीमध्ये खूप चांगली म्हणजे गाय आहे आणि हिचं दूध वगैरे खूप पौष्टिक असतं आणि धार्मिकतेच्या बाबतीमध्ये आपण गोमातेला खूप महत्त्व आहे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये। हे सुंदर पहा गाईचं बछडा। टोंपे साहेब, हे किती महिन्याचं आहे? सर, एक महिन्याचं आहे। तर हे सुंदर पिल्लू 1 महिन्याचं आहे आणि आमचा प्रयत्न असतो की NMJ न्यूज चॅनलच्या माध्यमातून विविध विषयावर माहिती देणे। आपण आज ग्रामीण क्षेत्रामध्ये असल्यामुळे एका कामानिमित्त खास तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे। धन्यवाद मित्रांनो। लाल कंधारी